आज आपण पाहणार आहात अंडरग्राउंड CNB, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. अंडरग्राउंड CNB म्हणजे जमिनीच्या तळापासून तर भूगर्भापर्यंत जे CNB बांधलेले असतात त्याला अंडरग्राउंड CNB असे म्हणतात. तसेच ज्या जमिनीच्या तळापासून वर उचललेले असतात त्यालासुद्धा CNBs म्हणतात. CNBचे दोन प्रकार अशा प्रकारे आपण आपल्या इथं उपलब्ध आपण समजा पाहू शकतो. ते म्हणजे एक की बा सध्या जे CNB आहे जमिनीच्या तळापासून वर बांधलेले आहेत त्यामध्ये मागे पाणी स्टोरेज जाते. परंतु काही बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी असतात की बा रेताळ जर जमीन असेल रेतीयुक्त अशा ठिकाणी CNB टिकत नाहीत, साईडला फुटून जातात. तर मग अशा टाईमला अंडरग्राउंड CNB बांधलेले योग्य ठरेल का याबद्दल माहिती देणार आहे. मी रामेश्वर बोडके www.jamut.in वर यावर आपल्याला माहिती देणार आहे. तर आपण पाहूया अंडरग्राउंड CNB. मी तुम्हाला अंडरग्राउंड CNBबद्दल सांगणार आहे. अंडरग्राउंड CNB तसेच ग्राउंडिंग म्हणजे जमिनीच्या भूतळापासून खाले तसेच भूतळापासून वर दोन प्रकारे CNB सिमेंट नाला बंधारा त्याचे दोन असतात. तर आपल्या इकडे भूअंतर्गत बंधारे तर बांधलेले नाही आहेत. CNB जमिनीपासून वरते बरेचसे बांधलेले आहेत. तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे भूअंतर्गत बंधारा. तर सध्या आपल्याकडे उपलब्ध ज्या अवस्थेत जे वस्तू आहे त्यांचीच मी तुमच्याला थोडीफार माहिती देणार आहे. विषय असा आहे की हे 140 गाव पाणी योजनेची पाईपलाईन आहे आणि हे जवळपास 3 ते 4 फूट या नदीमध्ये जास्त खोल असू शकते. आणि तिथं त्या पाईपलाईनला एक प्रोटेक्शन म्हणून हा एक सिमेंटचा एक नाली खोदून त्यामध्ये तो पाईप घट्ट करलेला आहे. परंतु आपल्यासाठी एक चांगली बाब अशी ठरली की हा एक आपल्यासाठी CNB झालेला आहे. याला अंडरग्राउंड CNBसुद्धा म्हटले जाऊ शकते. एकतर पाईपलाईनचं प्रोटेक्शन पण त्यानं केलंच, परंतु आपल्यासाठी हा सिमेंटचा एक भिंतच झाली. तर त्यामुळे काय होणार आहे की या जमिनीपासून जे वरतून न दिसणारं पाणी आहे जे खालून वाहत्या दिशेला जाणार आहे ते जमिनीपासून 5 फूट 4-5 फूट जिथपर्यंत ही भिंत बांधलेली आहे तिथूनपासून मागे इथं पाणी ग्राउंड लेवलला पाणी रिताळ जमिनीमध्ये राहणार आहे. तसंच या ठिकाणापासून या दिशेला खालच्या दिशेला पाणी हे जाणार नाही, कारण रेताळ जमिनीमध्ये या भिंतीमुळे काय झालेलं आहे की पाणी अडलेलं आहे. तर यापासून काय होणार, अंडरग्राउंड CNB हे रेताळ बागेमध्ये ग्राउंडिंग लेवलला यासाठी करतात की बा भूअंतर्भू भागापासून वरती बांधलेला CNB हा साईडला फुटतो रेताळ भाग असल्यामुळे. तर कदाचित तसं परत परत नुकसान होऊ नये म्हणून हे भूअंतर्गत CNBसुद्धा चालू शकतात. तर हे तुम्ही पहा की हे जवळपास 20 ते 25 फुटाची पूर्ण नदीमध्ये एक भिंत प्रकारे ग्राउंडिंग भिंतच बांधलेली असं तुम्ही समजा गृहित धरा. परंतु या भिंतीनं सुद्धा आपलं आज काम केलेलं आहे. ते अशा प्रकारे चला मी तुम्हाला दाखवतो. आता अंडरग्राउंड CNBमुळे झालेला जमिनीतील नदीतील फरक तर तुम्ही पाहू शकता की बा अंडरग्राउंड CNBमध्ये जे आपण पाहिलं की बा जे जमिनीपासून भूगर्भामध्ये जे CNB बांधलेले आहेत त्यामुळे काय होते की पाण्याची वॉटर लेवल ही रेताळ जमिनीमध्ये मागे राहते, कारण तिथं अंडरग्राउंड भिंत बांधलेली असते त्यामुळे ते पुढे सरकत नाही. वरते बांधलेली असलेली CNB सिमेंट नाला बंधारा हा मागे पाणी स्टोरेज करते, परंतु रेताळ जमिनीमध्ये सुद्धा हा करू शकते. तर तो या CNBपासून भूगर्भातील CNBपासून हा मागे अशा पद्धतीनं पाणी जमिनीच्या भूगर्भामध्ये सुद्धा स्टोरेज करू शकते. हा मी हाच दाखवण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत करत आहे. तर आपण पाहिलेलं आहे की बा सिमेंट नाला बंधारा जो ग्राउंडिंग लेवलला आहे त्याच्या पाठीमागे तर पाणी असतेच, परंतु वाहत्या दिशेला पाण्याचा वेग जसा कमी होत राहतो अडल्यामुळे तर तुम्ही पाहू शकता की या दिशेला कुठल्याच प्रकारचं पाणी तुम्हाला दिसत नाही, कारण की हे या अंडरग्राउंड CNBमुळे पूर्ण पाणी अडलेलं आहे. हे खालच्या लेवलला सुद्धा पाणी स्टोरेज करून ठेवते ते, परंतु भिंतीच्या अलीकडे फार कमी. म्हणून अंडरग्राउंड CNBसुद्धा चांगले ठरू शकतात. रेताळ जमिनीमध्ये आणखी दुप्पट प्रकारे ते स्टोरेज करू शकतात जेणेकरून ते फुटतील पण नाही आणि नदीचं पाणी वाहून पण जाईल
आणि पाणी पण स्टोरेज राहील अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी आपले सी एन बी टिकत नाहीत, लूज बोल्डर टिकत नाहीत, अशा ठिकाणी आपण अंडरग्राउंड सी एन बी घेऊन पाणी स्टोरेज करू शकतो. हा या चित्रीकरणाचा उद्देश होता. परत भेटूया नवीन असल्या